maga pamada pare re gamada ni sa ni ni da pare kare ne da ni re gamada ni sa e ri ale ne re gama pare gamada ni sa mamada ni sa ni ni da pare kare sa ne re gamada ni sa ni mada ni sa ni mada ni sa e ri ale गुणीजन गायक मित्रांनो, आत्ता आपण पाहिलेले रियाज हे मोबाईल ॲप हे अतिशय उपयुक्त ॲप आहे, ज्याद्वारे आपण आपल्या गायन कलेचा योग्य अभ्यास करू शकतो व आपल्या गायकीमध्ये सुधारणा करू शकतो. मी हे ॲप वापरतो, आपणही वापरा. रियाज मोबाईल ॲप, ऑनलाईन गायन शिकण्यासाठी. नमस्कार. हार्मोनियम प्रफुल्ल या यूट्यूब चॅनलवर सर्व गुणीजनांचे खूप खूप स्वागत आहे. अभंग भक्तिगीतांच्या नोटेशन्सच्या व्हिडिओला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. नवोदित हार्मोनियम वादकांना आणि गायकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी बेसिक अलंकारांचा रोज रियाज करावा, वेगवेगळ्या स्केलमध्ये करावा. काळी 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला आवश्यकता असेल अशा स्केलमध्ये तुम्ही बेसिक अलंकार रोज वाजवावेत, म्हणावेत. त्याबद्दलचे काही व्हिडिओ माझ्या चॅनलवर पहिलेपासून उपलब्ध आहेत. तुमच्या प्रतिसादामुळेच मला नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. आज मी एक नवीन भक्तिगीत घेऊन आलेलो आहे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. चला तर मग पाहूयात. चॅनल असेच पाहत रहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. काळी 2 स्वरामध्ये हे गीत समजवण्याचा, शिकवण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. या गीतामध्ये ज्या सुरावटी आपल्याला उपयोगी पडणार आहेत त्या सुरुवातीला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा. इथे गांधार कोमल आहे, धैवत कोमल आहे आणि निषादही कोमल आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये अनेक इतर स्वरांचा सुद्धा उपयोग केलेला आहे. सा ग म प नी सा नी प म ग सा, याही सुरावटीचा उपयोग या गीतामध्ये भरपूरदा होतो, म्हणजेच तीव्र मध्यम सुद्धा मध्ये मध्ये उपयोगी पडलेला आहे. चला तर पाहूया. नेहमीप्रमाणे मी एकदा ऐकवतो आणि त्यानंतर एक एक ओळीचं नोटेशन आपण लक्षात घेऊया. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे सावणी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. चला तर मग या ध्रुवपदाचं एक एक ओळीचं नोटेशन आपण लक्षात घेऊया. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. सा सा ग प म प ध ध प प म म ग ग म नि प नि प म ग रे नि रे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, रे रे ग म प ग रे सा. याच नोटेशनवर पुढच्या ओळी आधारित आहेत. बघून घे सावडी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. सा सा ग प म प ध ध प प म ग ग म नि प नि प म ग रे नि रे. बघून घे सावडी मूर्ती त्या पांडुरंगाचे. सा सा ग प म प ध ध प प म ग
ग म नि प नि प म ग रे नि रे रे ग म प ग रे सा। पूर्ण ध्रुवपद एकदा म्हणून दाखवतो। कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची। हे झालं ध्रुवपद। पहिल्या कडव्याकडे वळूया। पहिलं कडवं वरच्या तार षडजापासून सुरू होत। एकदा मी पूर्ण म्हणून दाखवतो आणि त्यानंतर आपण कडव्याचं एक एक ओळीचं नोटेशन लक्षात घेऊयात। मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला। मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला। प्रभूच्या लाग चरणाला करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाचे। करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाचे। चला तर मग आता कडव्याच्या एक एक ओळीचं नोटेशन पाहूया। तार षडजापासून सुरुवात। मनोभावे भजन तू कर ससा निपसा मनोभावे ससा निपसा भजन तू कर ससा निपसा प्रभूचा लाग चरणाला। मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला। मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला। प्रभूचा लाग चरणाला करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची। करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची। मनोभावे भजन तू कर ससा निपसा ससा निपसा। मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला। निध ध ध नि सर निध प प्रभूचा लाग चरणाला। निध ध ध नि सर निध प प्रभूचा लाग चरणाला। मम 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 गम पम गरे सा। इथे तीव्र मध्यम येतो। प्रभूचा लाग चरणाला। मम मम गम मम गम पम गरे सा। प्रभूचा लाग मम मम गम मम प्रभूचा लाग चरणाला। मम मम गम मम गम पम गरे सा। आता या पुढील ओळी ध्रुवपदातल्या ओळीप्रमाणेच आहेत। करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या अंतरंगाची। करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची।
साथी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची।